एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी गेल्यानंतर आज पक्षाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी होते. या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नक्की काय केलं जाणार आहे, एकूण सध्या शिवसेनेअंतर्गत आणि उद्धव गटामध्ये काय नक्की चाललेलं आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. टेट्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, पहिलीच राष्ट्रीय कार्यकारिणी आहे हा संपूर्ण गट बदलल्यानंतरची, काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहे? हे राष्ट्रीय कार्यकारिणीची जरी आज पहिली बैठक होत असली तरी आपल्याला कल्पना आहे की येत्या काही दिवसावर अधिवेशन जे आहे ते बजेटचं अधिवेशन येत आहे आणि इलेक्शनपूर्वीच्या वर्षाचे अधिवेशन आहे आणि बजेटचं अधिवेशन आहे. त्याच्यामुळे साहजिक आहे कोणताही पक्ष त्याच्याकरता राष्ट्रीय कार्यकारिणीला काय वाटतं, राज्याच्या कार्यकारिणीला काय वाटतं, जनतेकरता काय केलं पाहिजे या गोष्टींकरता ही बैठक लावली असेल, किंवा पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये काही दुरुस्त्या केल्या पाहिजे का, विस्तार केला पाहिजे का, कशा पद्धतीचा विस्तार केला पाहिजे, आपण कुठे कमी पडतो आहे, अशा पद्धतीची सांगभांग सज्जा करण्याकरता ही बैठक असावी असं मला या ठिकाणी वाटतं. एकनाथ शिंदेना कुठल्या पदाने संबोधलं जाईल असं वाटतं तुम्हाला? ते ऑलरेडी ते आमच्या पक्षाचे मुख्य पक्ष प्रमुख आहेतच, त्यामुळे साहजिक आहे ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहे आणि प्रमुख म्हणूनच त्यांना संबोधत. म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे तेच पद जे आहे ते एकनाथ शिंदेना दिलं जाईल की पक्षनेता म्हणून जे पद आहे ते दिलं जाईल? हे बघा, काँग्रेसचे पक्षप्रमुख, राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख, तसं आता जर शिवसेना नाव त्यांना मिळालं आहे तर साहजिक शिवसेना पक्षप्रमुखच म्हटलं जाईल. ह्याच्यापूर्वी जर ज्यावेळेस लिटिगेशन सुरू होतं किंवा ज्यावेळेस वादविवाद सुरू होते तेव्हा या ठिकाणी त्यांना फक्त पक्षाचे मुख्य नेते म्हणून संबोधलं जात होतं, पण आता पक्षप्रमुख म्हणून असं मला वाटतं. काय ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी शिवसेनेची रचना केली होती त्याच पद्धतीने ही रचना राहील, नेते आणि उपनेते याच पद्धतीने सगळी निवड केली जाईल असं वाटतं? आताची निवड जर आपण पाहिली तर ती थोड्या कमी प्रमाणातली आहे, पण आता निवडण्याची जी प्रक्रिया जर पाहिली तर माझ्या अनुभवानुसार पूर्वी ज्याप्रमाणे शिवसेनेची प्रक्रिया असायची तशीच दिसते आहे. तर आपण म्हणतात त्या पद्धतीनंच जुन्या पद्धतीची ही निवड प्रक्रिया असू शकते. तुम्ही आत्ताच उल्लेख केला होता की अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये व्हीपच्या संदर्भातली खूप चर्चा या ठिकाणी होत्या. संजय राऊतांना व्हीप या ठिकाणी लागू केला जाईल, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे, कारण दोन्ही सदस्य म्हणून दोन्ही सभागृहामध्ये आहेत. काय नक्की हे प्रकरण राहील, कारण आत्ता शिवसेनेचा व्हीप त्यांना मानावा लागेल का? नाही, आपण जर पाहिलं तर या पक्षाला शिवसेना चिन्ह मिळालं आहे, शिवसेना नाव मिळालं आहे, पण उर्वरित लोकांनी कुठे जावं अजून हे चर्चेची बाब दिसते आहे. त्यामुळे 50-50% या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि मला तरी असं वाटतं की हा टेक्निकल मुद्दा असल्यामुळे त्याच्यावर तज्ज्ञ लोकच याच्यावर वाच्यता करू शकतील, पण शेवटी आता बघूया. आता लढाई तर सुरू आहे, वेट अँड वॉच, पण आमच्या 50 लोकांना तरी यांचा व्हीप आज लागू आहे हे सिद्ध झालेलं आहे. हा संजय राऊतांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे की मला मारण्याची धमकी थेट खासदार शिंदेने दिली आहे. काय आता असे ह्या माणसाला मारून काय मिळणार आहे? शेवटी हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि बिचारे 41 आमदारांचं मतं घेऊन मोठे झालेले आहेत, त्यामुळे ते खासदार पण आमच्यामुळेच आहे. खासदार नसते तर त्यांना संरक्षण बी मागण्याची गरज पडली नसती. विनाकारण हा ज्याला म्हणता ना तर केवलवाना प्रयत्न हा आहे आणि कोणी संरक्षण दिल्यानंतरच त्यांचं नाव मोठं होईल याच्याकरताचे हे प्रयत्न आहे, कारण की त्यांना ती सवय पडली होती, मागे गाडी पुढे गाडी इकडे तिकडे पोलीस, आता काहीच दिसत नाही बिचाऱ्याला काय करणार. शेवटी लोकांना पटेल त्याच्यावर काही बोलायचं आणि वरतून सांगायचं मला धोका आहे. कुणी काय काय शब्द वापरताय याची जर डायरी तपासली पाहिजे. आपण एका चांगल्या वृत्तपत्राचे संपादक आहात, एका गावरान पेपरसुद्धा इतकं घानरडं बोलणार नाही एवढं तुमच्या घानरडं तोंडातून निघतं आहे. आपण बाळासाहेब नाहीत, आपल्याला वाटतं की सामना पेपरामध्ये बाळासाहेबांची जी लँग्वेज असेल मी वापरली तर ते लोक मान्य करते बाळासाहेब हे बाळासाहेब होते, त्यामुळे मी त्याच्यासारखा दिसतो आणि मी ते चालतो म्हणजे मी तसा नाही हे राऊतांनी जर समजलं तर पोलीस मागण्याची गरज पडणार नाही. काय परिस्थिती वाटतं, कारण एकनाथ शिंदेंनी काल शिवसेना भवन आणि एकूण जी प्रॉपर्टी असेल किंवा निधी आहे तो त्याच्यावर आम्ही लक्ष देणार नाही किंवा तो घेणार नाही, कुठेतरी हा वाद संपेल असं वाटतं? संपायला पाहिजे, कारण की शेवटी आम्हाला सेना भवनांशी काही इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीशी इंटरेस्ट नाही आहे. मेन प्रॉपर्टी धनुष्यबाण आणि शिवसेना मिळाल्यानंतर आता दुसऱ्या प्रॉपर्टीची गरज नाही असं मला वाटते.
पूर्ण स्वतःच्या ताकदीवर लढायचं? आता तयारी तर सुरू झाली आहे, कारण की आता अजून बांधणी ही आमची प्राथमिक अवस्थेत आहे. 6 महिन्यापूर्वीचा हा पक्ष असं म्हणाल काय हरकत नाही, आता त्याला तयारी करायला तर वेळ लागेल, पण आमची तयारी आम्ही जोमात करू एवढी खात्री देतो. पण या वादविवादातून बाहेर पडावं असं गुलाबराव पाटील यांना स्वतःला वाटतं का? जो त्या बाकी गोष्टींनाही वेळ मिळाला पाहिजे ना, यांना दुसरं काही वेळच नाही, यांना फक्त आता कॉर्पोरेशनचा इंटरेस्ट आहे. फक्त पूर्वी शिवसेनेला पाहिजे होतं फक्त कॉर्पोरेशन, आमच्याकडे खेड्यात पाहिजे तसा इंटरेस्ट नसायचा. हा गए राम भरोसे हिंदू हॉटेलसारखं होतं. मुंबई ही सगळ्यात मेन आत्मा आहे शिवसेनेचा, त्यामुळे त्यांचा प्रयत्न तोच आहे की गढूळ वातावरण ठेवायचं, यांना इथंच अडकून ठेवायचं, राज्यात फिरण्याकरता त्यांना वेळ देऊ द्यायचा नाही. शेवटी सरकारमधल्या माणसाला वेळच नसतो आणि त्याला तो वेळ मिळतो तोही करू द्यायचा नाही असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच कुठेतरी हे प्रकरण शांत व्हावं किंवा आपल्या बाजूने तरी शांत व्हावं अशीच त्यांची इच्छा आहे, कारण आम्हाला पूर्ण संपूर्ण राज्याची जबाबदारी या ठिकाणी निभवायची आहे, त्यांना मुंबई महापालिकेची जबाबदारी. त्यामुळे सध्या तरी हा संपूर्ण प्रश्न जो आहे तो आमच्या वतीने निर्णय या ठिकाणी थांबावा अशीच अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे.